माझ्या आईचा जोपर्यंत मला आदेश येत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही, असं म्हणत 90 वर्षाच्या हौसा आजींना अश्रुवानावर झाले। अकोले तालुक्यातील पाडाळणे येथील हौसाबाई नाईकवाडी या 90 वर्षांच्या आजी अकोले तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत। 5 वर्षांपूर्वी मला देवीने दृष्टांत दिला असून जोपर्यंत कळसुबाई शिखरावरील मंदिराचा जीर्णोद्धार होत नाही तोपर्यंत मी उपोषण मागे घेणार नाही, या अटीवर हौसा आजी उपोषणाला बसले आहेत। राजूर परिक्षेत्राच्या वनाधिकारी साळवे मॅडम, अकोले परिक्षेत्राचे वनाधिकारी प्रदीप कदम यांनी उपोषणस्थळी भेट देत हौसा आजींची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र आजी आपल्या मागण्यांवर ठाम असल्याने हे उपोषण अद्याप सुरूच आहे। लक्ष्मण नाईकवाडी काय मागणी तुमची, कशासाठी बसला? कळसुबाईच्या मंदिरामध्ये त्याच्यामध्ये 2 माणसं बसते नाहीत, आमची इच्छा आहे की बा ते सुशोभित करून जीर्णद्वार उद्धार करावा त्याचा, आणि आलेल्या लोकांची काहीतरी थोडीफार सोय व्हावा, जे लोक येतात दिवसाचे रात्रीचे कधी राहतात, आणि ते लोक त्या मंदिरामध्ये काही आलेले लोक तिथं मंदिरामध्ये झोपतात, त्यांची देवीला पाय लागतात, त्याचे हात लागतात, यात पवित्र राखावं याच्याकरता बस। या ठिकाणी तहसीलदार कार्यालय अकोले याच्या शेजारी एक वयोवृद्ध साध्वी हौसाबाई लक्ष्मण नाईकवाडी यांनी कळसुबाईचं जे मंदिर आहे ते जीर्ण झालेलं आहे, तिथे येणाऱ्या भाविकांची गैरसोय होते, त्याचं पावित्र्य राखलं जात नाही, गैरसोय होते। यापूर्वी त्यांनी तिथे सप्ताह वगैरे केलेले आहे, पारायणं केलेले आहेत, त्यांची इच्छा आहे की या मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा आणि येणाऱ्या भाविकांना तिथे काहीतरी निवारा शासनाने वन विभागाने लक्ष घालून ते करून द्यावा यासाठी त्या आमरण उपोषणाला बसलेल्या आहेत। यापूर्वी त्यांनी स्वतःही तिथे तसा प्रयत्न केला होता, परंतु ते काही त्यांना सक्सेस झालं नाही, म्हणून त्यांनी या ठिकाणी आमरण उपोषण केलेलं आहे, मंदिराचं पावित्र्य राखावं आणि येणाऱ्या भाविकांची सोय व्हावी ही त्यांची अपेक्षा आहे। मी हरिभक्त प्रेम तुकाराम महाराज जाधव, अकोला तालुका कमिटी अखिल भारतीय वारकरी मंडळ अध्यक्ष। ह्या ठिकाणी साध्वी ज्या आजी ज्या उपोषणात ज्या बसलेल्या आहेत, तर आमच्या संघटनेचा पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढे संघटना आहे तेवढ्या संघटना वारकरी संघटनेचा त्यांना पाठिंबा आहे, तर ते त्यांची मागणी एवढीच आहे का कळसुबाईचे जे शिखर जे आहे ते शिखरावरती जे मंदिर आहे ते मंदिराची उपासना होत नाही, पवित्र राखली जात नाही, आणि त्या मंदिराचा जीर्ण उद्धार व्हावा व पायथ्यापासून तर वरपर्यंत मंदिरापर्यंत जे काही भाविकांना जाण्यासाठी जो रस्ता नाही आहे ते रस्ता व्यवस्थित व्हावा हीच त्यांची मागणी आहे, ते त्यांना आमच्या सर्व वारकरी मंडळांचा त्यांना पाठिंबा आहे। मी आरती साळवे, राजूर भोका वन परिक्षेत्र अधिकारी। आज 14/1/2022 रोजी तहसील कार्यालयासमोर श्रीमती हौसाबाई लक्ष्मण नाईकवाडी वय 91 वर्ष या आध्यात्मिक गुरु आहे, त्यांनी 14 तारखेला उपोषण बसण्याचे म्हणजे उपोषणाला बसलेले आहेत। त्यांनी कळसुबाई शिखरावर काही डेव्हलप व्हावा, जे जुनं मंदिर आहे तिथे नव्याने करावे अशा काही सूचना दिलेल्या आहेत तहसीलदार साहेबांना, व तहसीलदार साहेबांनी आमच्याकडे ते क्षेत्र आल्यामुळे आमच्याकडे फॉरवर्ड केलेले आहेत। तर आम्ही मी स्वतः हौसाबाई यांना त्यांच्या राहत्या ठिकाणी स्वतः जाऊन सांगितलं आहे की आजी तुम्ही उपोषण मागे घ्या,
तुमचं काय म्हणणं आहे आम्हाला व्यवस्थित सांगा आणि आम्ही त्यांना ते समजावून सांगितलेलं आहे. पण आजींचं म्हणणं असं आहे की जोपर्यंत जिथे नवीन मंदिर तयार होत नाही तोपर्यंत मी उपोषण मागे घेणार नाही. तरी आजी हौसाबाई या तहसील कार्यालयासमोर बसलेले आहेत. आम्ही त्यांचे जे गावकरी त्यांना देखील समजून सांगितले आहे ऑफिसला येऊन की आजींना कायद्याच्या याच्या आम्हाला काही गोष्टी अडचणीच्या येत आहे तरी पण आम्ही कायद्याने जे काही आमची पूर्तता आहे ती आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना पुढे सांगू व जे आम्हाला करता येईल ते आम्ही निश्चित करू. आणि चॅनेलच्या वतीने मी आजींना हेच सांगू इच्छिते की आपण उपोषण मागे घ्यावं. मी प्रदीप कदम वन परिक्षेत्र अधिकारी अकोले प्रादेशिक. आज दिनांक 14/1/2022 श्रीमती हौसाबाई नाईकवडी या कळसुबाई देवस्थानमध्ये जे काही कायापालट करण्याच्या दृष्टीने विकास कामं होणं गरजेचं आहे यासाठी ती व्हावीत यासाठी आमरण उपोषणासाठी बसलेल्या आहे. त्या अनुषंगाने सकाळीच त्यांचं शिष्टमंडळ आमच्याकडे येऊन गेलं. आम्ही त्यांच्याशी चर्चा केली याबाबत. ज्या काही त्यांची मूळ मागणी आहे ती मंदिराच्या परिसरामध्ये वरच्या बाजूला एक शेड उभारण्यात यावं जेणेकरून भाविकांना तिथे निवारा मिळेल. परंतु या कामी जी काही आमच्या वतीने अडचण आहे तो फॉरेस्ट कॉन्झर्वेशन ॲक्ट 1980 हा आहे ज्याच्यामध्ये आपल्याला नॉन फॉरेस्ट ॲक्टिव्हिटीज ह्या फॉरेस्ट क्षेत्रावरती करता येत नाही. तर आम्ही जी काही कायदेशीर अडचण आहे हे त्यांच्या शिष्टमंडळाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांना समजवलेला आहे. तर त्याबाबत शिष्टमंडळ आमच्याशी सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि त्यांनी आजींना आजींपर्यंत ही गोष्ट पोचवेल असं आश्वासन दिलेलं आहे. तरी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही पुन्हा एकदा आजींना विनंती करतो की आपण आपलं उपोषण मागं घ्यावं. वन विभाग याबाबत नक्कीच सकारात्मक दृष्टिकोन आहे. जो काही कायदेशीर मार्ग आपल्याला अवलंबता येईल आणि आपल्या जी काही मागणी आहे जो कळसुबाई परिसर क्षेत्राचा जो विकास होणं गरजेचं आहे त्याबाबत जी काही कायदेशीर आपल्याला कारवाई करता येईल कायदेशीर मार्ग काढता येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आम्ही तसं वरिष्ठांबाबत याबाबत चर्चा करीत आहोत. तरी याबाबत नक्कीच एक पॉझिटिव्ह आपल्याला निर्णय मिळेल असं आश्वासन देऊ इच्छितो. तरी तुर्तास आपण आपलं उपोषण मागं घ्यावं हे आमच्या पूर्ण वन विभागाच्या वतीने आपणास विनंती करतो.